परभणीच्या उमरी गावात राहणाऱ्या भारत गोरे यांच्या मुगाच्या पिकाचं गेल्या वर्षी खरीप हंगामात 90% नुकसान झालं. विम्यात थोडं तरी नुकसान भरून निघालं असतं, पण विमा कंपनीनं दावा फेटाळल्याचं ते सांगतात. मुगाची पेरणी केल्यानंतर 23 जुलैला आम्ही पिकाचा विमा उतरवला. विमा उतरवल्यानंतर काय झालं, 24/8/2020 यावेळेस अतिवृष्टी झाली आणि मग त्यावेळेस आम्ही काय केलं, लगेच दुसऱ्या दिवशी 25 तारखेला मी माझ्या तक्रार म्हणजे तक्रार नोंदवली क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती. मग तक्रार नोंदवल्यानंतर काय झालं, कंपनीच्या लोकांनी येऊन सर्वे केला, त्यामध्ये कृषी सहाय्यक होते आणि ते कंपनीचे सर्वेअर होते. तर त्यांनी सर्वे केल्यानंतर 90% पिकाची नुकसान म्हणून नोंद केली आणि तसं आम्हाला प्रिंट आउट दिली झेरॉक्स. परंतु एवढं होऊनही हा क्लेम रिजेक्ट करण्यात आला. मग का रिजेक्ट करण्यात आला, तर तिथे कारण दिलेलं आहे की ते पीक त्या ठिकाणी सापडलं नाही. परंतु आमच्याकडे लिहून तर दिलेलं आहे की सर्वे नुकसान झालं आणि 90% नुकसानीची नोंद आहे. शेतकरी भाऊसाहेब कदम यांनाही असाच अनुभव आलाय. त्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरवला होता. माझं आता जवळपास माझं 85% नुकसान झालेलं होतं साहेब. आता माझा 1 हेक्टरचा विमा होता, तर 1 हेक्टरमध्ये नाही म्हटलं तरी मला 1-20 क्विंटल सोयाबीन तर अपेक्षित होतं. 20 क्विंटल तिथं मला मुश्किलीनं 2-3 म्हणजे 2 क्विंटल मला त्या रानामध्ये निघालं आणि 2 क्विंटलमध्ये माझे 18 क्विंटलचा लॉस झाला. तर त्याप्रमाणे आज नाही म्हटलं 4,000 रुपयाप्रमाणे जरी करता मला रेट आले असते तरी साहेब माझं भरपूर नुकसान झालं आणि मला परतावा वगैरे तर आणखीन काही त्यांनी दिलेलं नाही, काही नाही. परभणीच्या कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 2020 खरीप हंगामासाठी आतापर्यंत 40,295 शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत तक्रारी विम्याचा परतावा मिळवण्यासाठी पात्र ठरल्या आहेत, पण त्यात भाऊसाहेब कदम यांचं नाव नाही आहे. सरकारनं 2020-2022 या 3 वर्षांसाठी परभणी जिल्ह्याची जबाबदारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे दिली आहे. कंपनीचे क्लस्टर मॅनेजर धर्मेश सकारिया यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते म्हणतात, पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यानं 72 तासांच्या आत तक्रार दाखल करणं गरजेचं असतं, पण परभणीत नुकसान झाल्याच्या 2 महिन्यांनंतरही तक्रारी दाखल केल्या जात होत्या. असं असतानाही कंपनीनं राज्य सरकारच्या विनंतीला मान देत उशिरा आलेल्या तक्रारी दाखल करून घेतल्या. पीक विम्याचा दावा फेटाळण्याची कारणं वेगवेगळी असतात, ती या योजनेच्या गाईडलाईन्समध्ये दिलेली आहे. एखाद्या शेतकऱ्याचा दावा फेटाळल्यास त्याला दावा फेटाळल्याच्या कारणांसहित रिजेक्शन लेटर पाठवलं जातं, पण 72 तासांच्या तक्रार दाखल करूनही अपात्र ठरवलं गेलं असं काही शेतकरी म्हणत आहेत. नुकसान झाली की तेव्हाच त्याच दिवशी म्हणजे 72 तास होऊ दिले नाही आणि लवकरात लवकर आम्ही तक्रार दाखल केली, पंचनामे झाले, त्यानंतर तसं लिखित दिलं त्यांनी. परंतु काही क्लेमला जी रक्कम मिळाली ती एकतर कमी रक्कम मिळाली, जेवढी मिळायला पाहिजे होती तेवढी नाही मिळाली आणि काही क्लेम तर रिजेक्टच करून टाकले. याविषयी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, ही 72 तासांची मुदत थोडंसं आउट ऑफ वे जाऊन आपण महिन्याभराची केली. ज्या पद्धतीने काही ठिकाणी त्याचं दखल घेण्यात आलेली नाही असं कानावर आल्याच्या नंतर जे पंचनामे ऑलरेडी शासनाच्या विभागांनी केलेले आहेत ते नुकसानीचे ते पंचनामे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत करावी असे पण आदेश त्यांना दिलेले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट पाहिल्यास 2020 खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातल्या जवळपास 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली आणि प्रीमियम म्हणून 33.09 कोटी रुपये भरले. राज्य आणि केंद्र सरकारनं प्रत्येकी 122.87 कोटी रुपये रक्कम प्रीमियम म्हणून भरले. आता प्रश्न असा पडतो की कंपनीनं किती शेतकऱ्यांना विम्याचा परतावा दिला आणि त्यासाठी या शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम जमा करण्यात आली. ते परभणीच्या कृषी विभागानं जी माहिती दिली त्यानुसार खरीप 2020 हंगामासाठी कंपनीनं आतापर्यंत 35,846 इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 32.45 कोटी रुपये जमा करण्यात आले. तर काही विम्याच्या तक्रारी अद्याप निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही कृषी विभागाचं म्हणणं आहे. आता या आकडेवारीवरून शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकार यांनी कंपनीकडे जमा केलेला एकूण प्रीमियम आणि त्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेला विम्याचा परतावा या रकमेत मोठी तफावत असल्याचं दिसून येतं. जुलै 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
श्रीकांत बंगाळे, BBC न्यूज मराठी।